रयत शिक्षण संस्था ही माझी मातृसंस्था आहे असे प्रतिपादन रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिष्यवृत्ती वितरण समारंभावेळी केलं. रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये विद्यार्थी कल्याण व विद्यार्थी परिषद समितीच्या वतीने संस्थात्मक शिष्यवृत्ती वितरण समारंभ संपन्न झाला. कॉलेजमध्ये प्रथमच हा सोहळा आयोजित करण्यात आला असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला. वाशी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये विद्यार्थी कल्याण व विद्यार्थी परिषद समितीच्या वतीने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत संस्थात्मक शिष्यवृत्ती वितरण समारंभ शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला असून या समारंभात NCC, NSS युनिटमधील प्रत्येक क्रीडा संशोधन शैक्षणिक सामाजिक कार्य क्षेत्रातील आणि सांस्कृतिक विभागातील 100 अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या समारंभाला कॉलेज विकास समितीचे सदस्य ॲडव्होकेट PC पाटील, प्राचार्य डॉक्टर शुभदा नायक, उपप्राचार्य प्राध्यापक CD भोसले, डॉक्टर भारती पाटील, डॉक्टर राजश्री घोरपडे, डॉक्टर प्रतिभा देवणे, डॉक्टर आबासाहेब सर्वदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की यश अपयश हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे, त्यामुळे विश्वास ठेवून एखादं काम केलं तर आपण आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होणार आहे असे प्रतिपादन करून शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. जे प्राध्यापक शिक्षक वगैरे असतात हे शिकवतात तर त्यांचा अर्थ आपण ध्यानात ठेवला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. तुम्ही ते पराक्रम केलेलं दिसतंय. संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षण क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सांस्कृतिक विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सामाजिक कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सत्कार, म्हणजे ही बक्षिसं आपल्याला वेगळ्या प्रकारची मिळणार आहेत. NSS हा एक सामाजिक क्षेत्रासारखा जवळजवळ भाग आहे तो. आणि शेवटचे म्हणजे सामाजिक कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजसेवा. आणि तशा दृष्टीनं समाजसेवक हे सुद्धा फार महत्त्वाचं पद आहे. बरेचसे समाजसेवक नावापुरती असतात, जरा इकडं तिकडं म्हणजे करतात, दाखवू वगैरे तर काहीतरी प्रोग्राम करतात आणि अशी समाजसेवक होतात. पण आपण सगळ्यांनी जे व्हायचं आहे ते अण्णांचा वारसा घेऊन समाजसेवक व्हायचं. अण्णाने काय करतं, लोकांचं भलं करायचं होतं, लोकांना शिक्षण द्यायचं होतं, लोकांच्या हिंमत तयार करायची होती. आणि मग अशा पद्धतीनं ही हिंमत अण्णांनी आपल्याला कॉलेजमध्ये प्रवेश दिल्यानंतर अण्णा नसतील पण त्याच्या वारसदारांनी त्यांच्या जे प्राध्यापक आहेत त्यांनी दिलेली आहे आणि हे घेऊन पुढे जायचं आहे. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर शुभदा नायक यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला.